जागतिक योग दिनी नवी मुंबईत उत्साह दिसला. वाशी येथे सिडको प्रदर्शनी केंद्र या कार्यक्रमाचे आयोजन झाले होते, ज्यात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. योग साधना करून योगाविषयी जनजागृती करण्यात आली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेले 3 वर्ष 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. तीच परंपरा पुढे जपत यंदाही जागतिक योग दिन नवी मुंबईतही साजरा करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, आयुष संचालनालय, आरोग्य भारत, रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन वाशी येथे सिडको प्रदर्शन केंद्र या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अनेक नामवंत मान्यवर, RPF जवान व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करण्यात आले. यावेळी मल्ल खांब प्रात्यक्षिक सादर झाले. विद्यार्थ्यांनी योग साधना तिचा प्रात्यक्षिक प्रयोग सादर केले. याचा शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या निमित्ताने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण जगासमोर योगाचं महत्त्व काय आहे, योगामुळे माणसाचं जीवन किती सुखमय होऊ शकतं हा संदेश संपूर्ण जगाला दिला. आणि त्यामुळे आज जगामध्ये सर्व ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू झालेला आहे. योग शास्त्र हे जुनं शास्त्र आहे की ज्याला मानसशास्त्रसुद्धा त्यावेळच्या काळामध्ये म्हटलं जात होतं. निरोगी तन आणि सुदृढ मन या दोन्ही गोष्टी ज्या गोष्टीमुळे साध्य होतात, ज्या योगाभ्यासामुळे या दोन्ही गोष्टींना एक वेगळ्या पद्धतीने चालना मिळते. दरम्यान आमदार मंदाताई म्हात्रे यांनी योग साधनेचे महत्त्व सांगत याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय आज जो योगा दिन है उसके लिए मैं सबको पहले शुभेच्छा देती हूँ. आज यहाँ पर आयुष मंत्रालय की ओर से जो योगा दिवस मनाया गया, काफ़ी सारे लोगों ने यहाँ पर आज योगा किया, योगा का महत्व क्या है जीवन में वो आज यहाँ पर समझाया गया. और खुशी है कि लोग इसमें पार्टिसिपेट कर रहे हैं, धीरे धीरे अवेयरनेस हो रहा है. गए 2 साल पहले और आज का 3रा साल में आज का योगा आप देखेंगे तो बहुत ही अच्छा. मैं सबको शुभेच्छा देती हूँ क्योंकि आप सभी आकर यहाँ पार्टिसिपेट किया, पत्रकारों ने भी बहुत खुशी लग रही है. मैं संदेश देना चाहूँगी कि जिंदगी जो अपनी है 1 करोड़ों की है, मगर हम अलग करोड़ों के पास जाते हैं. हम अपने पहले हेल्थ को संभालें, हेल्थ को सुरक्षित रखें. हेल्थ ही अपनी करोड़ों की प्रॉपर्टी है, इसलिए सबने जैसे वक्त मिलेगा वैसे योगा करना बहुत जरूरी है. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का हमें आभार प्रकट करना चाहिए कि अपने ही देश के एक इतनी विशाल संस्कृति के साथ में उन्होंने न सिर्फ देशवासियों का बल्कि विश्व का परिचय कराया है. योग को या योगा को हम सभी लोग बहुत ही भलीभांति से जानते थे, पर जब तक उसके बारे में देश के बाहर से लोगों ने हमें नहीं बताया, हम उसके बारे में कोई हमारा इंटरेस्ट हमें नहीं बताया था. और दूसरी बात कि देश के प्रधानमंत्री जी ने यूनो में ये दिन 21 जून अंतर्राष्ट्रीय योग दिन के तौर पर मनाया जाएगा ऐसी घोषणा करवाने के लिए जो जो प्रयास किए उसके लिए उनका बहुत बहुत धन्यवाद. अशा रीतीने जागतिक योग दिन नवी मुंबईत अतिशय उत्साहात साजरा झाला. मान्यवरांच्या उपस्थितीने योगाभ्यास करण्याची सामान्यांची इच्छा वाढली असणार, जी त्यांच्या आरोग्याच्या भविष्याच्या दृष्टीने उपयोगी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे सोबत सूरज कांबळे, MVTV. आता तुम्ही तुमचं लाडकं चॅनल MVTV न्यूज हे मोबाईल, लॅपटॉप, होम कॉम्प्युटरवरही पाहू शकता. त्याकरता www.mvtvnews.com या वेबसाईटला भेट द्या. आजच्या पुरतं इतकंच, उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा MVTV. नमस्कार.